श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. आपण आपल्या चॅनलवरती नेहमी स्वामींविषयी माहिती, वास्तुटी आणि अनुभव हे बघत असतो. तर मला काल असं लक्षात आलं की आपल्या सर्वांनाच आपल्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष असतात आणि ते आपण कसे ओळखावे आणि आपल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये जो आपल्याला त्रास होतो तो कसा समजावा की आपला कोणता ग्रह हा मंदा झालेला आहे. तर आज म्हणजे आजपासनं मी आपल्या सर्वांना आपले जे ग्रह आहे त्या ग्रहांविषयी हरेक भागामध्ये माहिती देणार आहे. तर आपल्या चॅनलवर ही माहिती बघायला पण विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये पण याची लिंक शेअर करायला विसरू नका. तर बघा, आज आपला पहिला ग्रह जो आहे सूर्य आहे. आपल्याला सूर्याविषयी माहिती बघायची आहे की आपला सूर्य जेव्हा मंदा होतो तेव्हा आपल्यासोबत काय होते आणि आपल्याला जर आपल्या कुंडलीमधला सूर्य स्ट्रॉंग करायचा असेल तर काय करायचं आहे. तर बघा, सूर्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सूर्याचं असं असतं की सूर्याच्या हा मेन इथे सूर्य आहे आणि सूर्याच्या आजूबाजूला सगळे ग्रह हे फिरत असतात. आणि बघा, सूर्य असा कधी म्हणतो का की आज मला खूप कंटाळा आलेला आहे, मी आज 10 मिनटं लेट निघणार आहे. नाही, सूर्य त्याच्या टाईमवरतीच उगवतो. किती काही झालं तरी असा म्हणतो का की नाही मी रात्री खूप पार्टी केली आणि आता मला उठायचं नाही. नाही, हे फक्त शब्द आपल्या मानवाच्या तोंडामधनं निघतात. म्हणून सूर्य हा टाईमवर निघतो. आणि बघा, आपण जेव्हा ज्योतिषाकडे जातो आपली कुंडली दाखवतो तर ते आपल्याला म्हणतात की तुमचा सूर्य हा मंदा झालेला आहे. मंदा म्हणजे तो स्ट्रॉंग नाही आहे. मग ते आपल्याला भरपूर असे उपाय देतात. तर बघा, आपल्याला कसं ओळखायला येईल की आपला सूर्य मंदा आहे. जेव्हा आपले कोणते कामं होत नाही, आपल्याला सक्सेस मिळत नाही आणि आपण समोरच्याला म्हणतो की नाही मी ह्या टाईमला तुम्हाला भेटायला येणार आहे आणि आपण त्या टाईमवरती पोहोचत नाही, काही ना काही अडथळे येतात, तेव्हा समजून जायचं आपला सूर्य हा स्ट्रॉंग नाही. आणि आपल्याला ज्योतिष लोक म्हणतात ना, बोटामध्ये मुंगा घालायला सांगतात, लाल कलरमधला, तो घातल्यामुळे तुमचे सगळे कामं होतील. तर बघा, असं नाही की घालू नका, घाला, आपला विश्वास आहे तर घालायलाच पाहिजे. पण आपल्या कर्मानुसार आपल्याला तसं वागावं पण लागतं. फक्त मुंगा बोटामध्ये घालण्यामुळे तुमचा सूर्य स्ट्रॉंग होणार का? नाही. तुम्हाला सूर्यासारखं वेळेवरती जो शब्द दिलेला आहे तसं बनावं लागेल. तर बघा, आपण म्हणतो ना, खूप जणांना कमी वयामध्ये खूप जास्त सक्सेस मिळतं की कमी 21 आणि 22 वयामध्ये ते किती वर जातात, त्यांना किती चांगलं यश मिळतं, कितीतरी प्रॉपर्टीचे ते मालिक बनतात. तर त्यांचा सूर्य हा मजबूत असतो आणि स्ट्रॉंग असतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपला सूर्य स्ट्रॉंग करण्यासाठी सर्वात आधी आपण जेव्हा समोरच्याला शब्द देतो की मी या टाईमला तुम्हाला भेटायला येणार, याच टाईमला मी तुम्हाला काम देणार, आणि आपण ऑफिसमध्ये पण म्हणतो की नाही 2 दिवसामध्ये मी ही फाईल तयार करून देतो, तर आपण आपल्या टाईमवर ते काम करायला पाहिजे. जर आपण आपल्या कामावरती म्हणजे आपल्या शब्दावरती एकदम खंबीर नसलो तर आपला सूर्य हा मंदा होत जातो आणि आपल्याला यश मिळत नाही. म्हणून मग आपल्याला यश मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सत्याच्या मार्गावर चालायचं आहे. आधीचे लोक बघा, सूर्याला पाणी म्हणजे जल द्यायचे. का द्यायचे? जेव्हा आपण सूर्य कवडी ऊन पडतात आणि आपण सूर्याकडे वर बघतो तेव्हा ती किरणं आपल्या डोळ्यामध्ये जातात आणि त्यांनी आपल्याला चांगला प्रकाश मिळतो. आपला हा एक डोळा सूर्य आणि एक डोळा आपला चंद्र असतो. म्हणून म्हणतात की सूर्याला जल द्या, पौर्णिमेला चंद्राकडे 10 मिनटं बघा, त्यांनी आपल्याला आपली परत रोशनी मिळते. आणि जेव्हा सूर्य मंदा असतो तुम्ही बघा, आपल्याला कोणत्याच गोष्टीत यश मिळत नाही. म्हणून रोज कवडं ऊन जेव्हा येतं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सूर्याला जल द्या, त्याच्यामध्ये हळद टाका आणि ओम सूर्यनारायणाय नमहा असा मंत्र म्हणा. आणि सगळ्यात मेन म्हणजे कर्माच्या वर कोणीच नाही. जेव्हा हे ग्रह आपले स्ट्रॉंग असतात तेव्हा आपले कर्म पण चांगले पाहिजे. म्हणून कोणाची मदत करा. आणि सूर्य हा त्याच्या टाईमवरच उगवतो, तसे आपले शब्द असले पाहिजे. जे दिले तेच करून दाखवायचे. आजची ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण चंद्राविषयी माहिती बघूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.